गिफ्ट का नाही घेतलेस? मी कुणाकडन गिफ्ट घेतलेलं कुणाला तर आवडत नाही. कुणाला आवडत नाही? तुला काय करायचंय? मला काय नको. ज्याला आवडत नाही त्याला माहितीये. मला माहिती की कोण आहे तो. कोण आहे? मी का सांगू? मग नको सांगू. तुला माहितीये ना. मग झालं तर. किल्ला कोणी बांधला हे महत्वाचं नसतं, किल्ला जिंकतय कोण याची इतिहास नोंद घेत असतो. त्यामुळे आम्हाला खात्री आहे हा गड आम्ही जिंकणार. मामाचे सगळे पैसे परत मिळाले. जेवावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय बघ. आजा हे सगळं माझं गुडलक आहे. नाहीतर काय? माझं गुडलक मिळाल्यापासून तुझं आयुष्य बदललंय, एवढं लक्षात ठेव. तसं असेल ना तर मला आयुष्यभर हे गुडलक पाहिजे. देशील ना? नापास जर झालीस ना तर मी बोलणारच नाही तुझ्या बरोबर. आजा तुला आडा देऊ नको. अभ्यास करायचं बघ. करतेच की पण काय लक्षातच राहत नाही. मन लावून केलं ना सगळं लक्षात राहत. आता माझच बघ, मी किती मन लावून वाचायचो. मग आता तूच मला शिकव कुठं आणि कसं मन लावायचं ते. काय ग लय मस्ती ना तुझ्या अंगात. काय झालं? काल शर्ट का बदला लावलास? असच. पण तू का बदललास? असच. पण मला वाटलं नव्हतं बरं का लाडू बरवशील म्हणून. ऐ शीतल पवार नाव आहे आपलं. जे कुणीच करू शकत नाही ना ते आपण करू शकतोय. हा पासून दाखव आधी. हा काय शीतले, पास जर झाले नाहीस ना तर डायरेक्ट नंबर डिलीट करतो. आता उगच धमक्या देत बसू नकस. मला नाही आवडत अभ्यास बिब्यास. गावर हिंडायला आवडत का? वय काय करणारस? काय करणारस नापास तरी हो. मग बघ आजा आता सारखं पास नापास बोलत बसू नकस. मी सिरियसली सांगतोय शीतले, नापास जर झालीस ना तर मी बोलणारच नाही तुझ्या बरोबर. आजा तुला आडा देऊ नको. अभ्यास करायचं बघ. करतेच की पण काय लक्षातच राहत नाही. मन लावून केलं ना सगळं लक्षात राहत. आता माझच बघ, मी किती मन लावून वाचायचो. मग आता तूच मला शिकव कुठं आणि कसं मन लावायचं ते. कळलं तुला आपण. चुकून नापास झाले तर. मग चुकून मी बोलायला यायचं नाही. होते बाबा पास. आणि माझ्यावर उपकार करत नाहीस, तुझ्या भल्यासाठी सांगतोय. आता लेक्चर देत बसू नकस. होते पास म्हणलं ना. जमे खरं सांगतोय ना? हा भैया सच्ची मी आजार रावले शीतल के घर गायचे. अरे काय करायचंय आजच. एवढं सगळं आम्ही आमच्या शीतल साठी करतो तरी त्या आजारच फराळाला बोलवत्यात. तू म्हणतो शांत राह. कसं शांत राहायचं? भैया आजाला फराळाला बोलवलं होतं कारण तू आता जाणार आहे ना. अरे जाणार आहे जाणार आहे म्हणून किती वेळ शांत बसायचं? कधी जाणार आहे? आता लेखी पास झालाय फक्त त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळालं की झालं. अरे मग देऊन टाका ना. अहो भैया ते थोडीच आपल्या हातात आहे.
जोवर तो आजा या गावत आहे तोवर काय माझ्या जीवात जीव राहत नाही बघ. हा भैया, पण शीतलच्या घरी किल्ला बनवायला मदत. सूर्जा असं माझ्या माग माग काय येतोय? आता रस्ताच बदलते. काय ग शीतल, माझ्या माग माग काय येतोयस? मी कुठे तुझ्या माग येते? मी माझ्या वाटेने चाललोय. मग तुझ्याच वाटेने जायचं? माझ्या वाटेने जर आलास ना तर काय? तर काय? हे बघितलंस का? दगड आहे. डोक्यालाच घालत असती का? नाही बघ. ए लागलं ये की माझ्या माग ये. काय राज, काय गडबड? चल की जरा कारखान्यावर जाऊन येऊ. गिराक नाही ना तुला? दोस्तासाठी मी गिराक पण सोडत असतो. अरे दुकान तरी बंद कर की. अरे मी असलो नसलो तरी आपली 24 तास सेवा असली पाहिजे. माहिती लय छान आहे. चल बस लवकर. थांब सावत ठेवतो. एक पालक पनीर आणि बटर रोटी. ओके सर. आजा तुला कसं माहित मला पालक पनीर आवडत ते? मी कुठं तुला आवडते म्हणून ऑर्डर दिले? मग ते तर मला आवडते. आजा खरं सांगू का? मी पहिल्यांदाच कुणाला तरी पार्टी देते. माझी फ्रेंड मला सांगत होती की हा एक जो टायटॅनिक टी शर्ट वाला आहे त्यांनी टी शर्ट टायटॅनिक काय टी शर्ट पण आहे हे सुद्धा प्रेमाचंच. शिवाजी पार्क एक, रुया कट्टा दोन. बस ऑफिसच्या इथे तो पिकअप करायला बाईकने यायचं आणि मग केवढी सेवा केली होती. मेवा मिळाला ना. बर वाटतंय आता तुला बघून. माझं रेझिग्नेशन. वहिनी तुला एवढ्या खुश ठेवत्यात. तू बी वहिनी खुश होतील असं काहीतरी कर की. म्हणजे या दिवाळीला असं काहीतरी कर की वहिनी खुश झाल्या पाहिजेत बघ. हा अरे